सब्स्क्राइब करा योगिताज किचनला आणि पारंपरिक व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बटाटे वडे करण्यासाठी मी हे 5 बटाटे उकडून घेतलेत. मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला आणि एक मीडियम साईजच्या बटाट्यामध्ये बरोबर 2 बटाटे वडे तयार होतात. या हिशोबाने आपण नेहमी बटाटे उकडून घ्यायचे आहेत. हे उकडून मी साल काढून घेतले. कुकरला मी 4 शिट्ट्या देऊन बटाटे उकडून घेतलेत. बटाटे व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यात असा कडक बटाटा राहता नाही अशा प्रकारे आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्याबरोबर वाटण्यासाठी मी घेतले आहेत 8 हिरव्या मिरच्या, 8 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं म्हणजे ह्या बोटाने एवढं 1 आणि 2 अशा प्रकारे मी हे आलं मोजून घेतलं आहे आणि साल काढून तुकडे करून घेतले आहेत त्याचे. कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. कढीपत्ता घेतला आहे फोडणीला, हिंग घेतलं आहे, मोहरी 1 टीस्पून मोहरी घेतली आहे मी, 1/2 टीस्पून हिंग घेतलं आहे, 1 टीस्पून मी धणे घेतले जरासे कुटून घेतले आहेत मी, हळद घेतली आहे, त्यानंतर लाल तिखट घेतलं आहे, मीठ आणि हे बेसन घेतले मी एक मोठा म्हणजे आपल्या ज्या वाट्या असतात रोजच्या त्या 2 वाट्या भरून मी हे बेसन घेतलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ह्याची पेस्ट करून घ्यायची. पेस्टसाठी आपल्याला पहिलं आपण आलं आणि लसूण जे आहे ते पहिलं मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यात मिरच्या घालणार आहोत आणि मिरच्या फक्त अशा तुकडे राहतील अशा टाईपमध्ये आपल्याला मिरच्या कट करून मिरच्या त्याच्यात फिरवून घ्यायच्या आहेत. म्हणून पहिलं आलं लसूण फिरवून घ्यायचं आहे. आपण जो भरडा केलेला तो अशा प्रकारे तयार झाला आहे. आलं लसूण आणि मिरचीचा एकदम फाईन करायचं नाही आहे. इथे मी एक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. आपण पहिल्यांदा फोडणी करून घेणार आहोत. फोडणीसाठी आपण मोहरी थोडीशी जास्त घेतली आहे मी मोहरी, इथे हिंग, त्यानंतर धणे कुटलेले आपले, कढीपत्ता, आणि आलं लसूणचा जो आपण भरडा करून घेतलेला तो घालणार आहे आणि हळद आणि हे सगळं थोडंसं परतून घेणार आहे म्हणजे याचा जो कच्चा वास आहे तो निघून जातो आणि वडे आपले छान एकदम खमंग होतात. मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आपल्या घरात जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. फोडणीला तेल जास्त वापरायचं नाही आहे कारण आपण पुन्हा वडे ते तळणारच आहोत. हे आता छान आपलं परतून झालं आहे. आता यात आपण घालणार आहोत कोथिंबीर. स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. गॅस इथे मी बंद करते. ही आता फोडणी आपली तयार आहे. बटाटे आता आपण हाताने तसे स्मॅश करून घेणार आहोत. हात स्वच्छ धुवून घ्यायचे. मोठे तुकडे ठेवायचे नाही आहे. हाताने छान असं उसकरून घ्यायचे. यासाठी जी आपण आलं लसूण वगैरे वापरणार ती फ्रेशच पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे छान चव येते. अजून यात आता आपण जी फोडणी करून घेतली होती ती घालणार आहोत.
आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता ही झालेली भाजी पाहिजे तर तुम्ही थोडीशी टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला मिठाचा वगैरे अंदाज येईल। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण, आणि आत पण आता याचे गोळे बनवूया। गोळे बनवताना एका बाउलमध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाण्याने हात असा ओला करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे असा गोळा बनवल्यानंतर असा थोडासा चपटा करायचा आहे अशा प्रकारे। हे आता सगळे असे गोळे मी बनवून घेते। एवढ्या प्रमाणात आपले बरोबर 11 गोळे तयार झाले आहेत। आपण आता पीठ भिजवून घेऊ। हे बेसन घेतलं आहे मी, त्यात आपण हळद, त्यानंतर लाल तिखट। लाल तिखट कवरमध्ये टाकल्यामुळे ह्याला आपल्या कवरला पण छान टेस्ट येते, आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। सोडा वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही आहे, आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि पाणी टाकून पीठ भिजवणार आहोत। खूप जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशा प्रकारे पीठ भिजवायचं आहे। हे घरचं दळलेलं पीठ घेतलं आहे मी। आता तुमच्या घरी जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता। लाल तिखटामुळे कलर पण छान येतो आपल्या कवरला त्याच्या। जाड जास्त ठेवलं तर नंतर कवर मऊ पडतं। एक साईडनेच असं फिरवत पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे पीठ भिजलं पाहिजे। आता तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे। आपण एक एक गोळा घेऊन असं पिठात बुडवायचं आहे आणि हाताचं हे पीठ असं अलगद हे करून असा वडा सोडायचा आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं आपण आणि मीडियम गॅसवर वडा तळायला घ्यायचा आहे, नाहीतर खूप तेलकट होईल तो। तेल थोडंसं वडा बुडून वर येईल एवढं तेल पाहिजे। एकदम सगळे गोळे बुडवून ठेवायचे नाही आहेत, एक एक गोळा पिठात बुडवून वडा करायचा आहे। आता हे वडे आपले छान तळून झाले, तुम्ही पाहू शकता त्याला किती छान कलर आला आहे आणि त्याचं कवर पण अगदी छान झालं आहे, पातळ आणि खूप टेस्टी लागतं असं केलं की। आणि आता हे वडे काढताना टिश्यू पेपरवर काढायचे आहेत, पूर्ण तेल निथळून। रद्दी पेपर वापरायचं नाही आहे वडे काढताना, कारण त्याची शाई लागते पूर्ण। पीठ तुमचं चांगलं भिजवलेलं असलं की छान कव्हर येतं त्याला। असे आता आपण सगळे तळून घेऊया।